तर जय शिवराय मित्रांना, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवर. दिसायचं नाव आहे मोऱ्या ग्राफिक्स म्हणून. तर थंबनेलवर तर तुम्हाला विषय कळायलाच असेल की आज आपण कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवणार आहोत. तर तुम्हाला कळलं नसेल तर मित्रांनो, मी आत्ता सांगतो. आपण जे ग्राफिक डिझायनर लोक असतो, तो डिझाईन तर खूप भारी भारी बनवतो, पण इंस्टाग्रामला जेव्हा आपण टाकतो फोटो आपल्या बॅनरचा, तेव्हा त्याची पब्लिसिटी येत नाही, जास्त लाईक येत नाही किंवा व्ह्यूज येत नाही, त्याची पब्लिसिटी होत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला मी एक होल्डिंग बॅनर आज शिकवणार आहे मित्रांनो. त्या पद्धतीने तुम्ही इंस्टाग्रामला पोस्ट केल्यावर तुम्हाला खूप ढीग लाईक येतील मित्रांनो, असे ढीग व्ह्यूज येतील, कमेंट येतील भारी भारी. ते आपण होल्डिंगला बॅनर बघतोच केव्हाही हायवेला वगैरे, तेव्हा ते बॅनर जसे लावतो तसे आज आपण मोबाईलमध्ये बनवणार आहोत मित्रांनो. तर त्याची एक मी तुम्हाला PLG फाईल दिली आहे, ती तुम्हाला तिथून डाउनलोड करून ती एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायची मित्रांनो. तुम्हाला जर येत नसेल तर मी आता तुम्हाला मित्रांनो सांगतो. सर्वप्रथम तुम्हाला ZRC ॲप ओपन करायचं मित्रांनो. त्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवर जायचं. त्यानंतर मी तुम्हाला एक फाईल दिली असेल, ती तुम्हाला ओपन करून घ्यायची मित्रांनो. शोधूत आपण आपली फाईल. त्यानंतर मी मित्रांनो तुम्हाला होल्डिंग म्हणून एक झिप दिसत असेल, ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट टू आर्चिव नेम करून घ्यायचं मित्रांनो. अशा प्रकारे तिचा पासवर्ड टाकून घ्यायचा अशा प्रकारे मित्रांनो, आणि ओके करून घ्यायचं. त्यानंतर आपली फाईल एक्स्ट्रॅक्ट झाली असेल, त्यानंतर तुम्हाला पिक्सल ॲप ओपन करायचं मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर ते कॅन्सल करून घ्यायचं. त्यानंतर ते थ्रू डॉटवरती क्लिक करायचं मित्रांनो, हे बघा इथे. त्यानंतर ओपन .PLP फाईलवर क्लिक करायचं अशा प्रकारे. त्यानंतर मित्रांनो PLP वर क्लिक करायचं. त्यानंतर आपली जी तुम्हाला लास्ट एक लेअर दिसत अशी बघा होल्डिंग म्हणून, त्याच्यावर क्लिक करायचं मित्रांनो. आणि ही जी PLP आहे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायची मित्रांनो अशा प्रकारे. studio.plp वर क्लिक करायचं, ओपन आणि ॲडवर क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर ही PLP तुमच्या मोबाईलमध्ये ओपन आणि ॲड झालेली असेल मित्रांनो. जर तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे, आणि जी लास्टची लेअर आहे ती ब्लॅकवाली, ती लॉक करून घ्यायची मित्रांनो. आणि तुमचा जो काही बॅनर असेल तो तुम्हाला इथे अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं मित्रांनो. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं, त्यानंतर फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं. त्यानंतर आपलं काल जे एक टूर टियर झाले मित्रांनो, जो आपण कालच एक व्हिडिओ बनवला आहे, तो आहिल्या देवी होकर यांचा बॅनर बनवला आहे मित्रांनो, ग्रुप बॅनर, तो इथं आपण ॲड करून घेऊयात अशा प्रकारे मित्रांनो. अशा प्रकारे तुम्हाला ह्याची साईज एकदम छोटी करून घ्यायची अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला तिथं 3 नंबर ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करायचे आणि एकदम लास्टच्या ऑप्शनवर जायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला दिसत असेल पर्सपेक्टिव म्हणून, त्याच्या ऑप्शनवर क्लिक करायचं मित्रांनो अशा प्रकारे. आणि त्यानंतर तुम्हाला इथे झूम करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला व्यवस्थित इथं ॲड करून घ्यायचं मित्रांनो. हे पाहू शकता मी कशा प्रकारे ॲड करतो, तशा पद्धतीने तुम्ही ॲड करू शकतो तुमचं बॅनर इथं मित्रांनो. व्यवस्थित लावून घ्या मित्रांनो, त्याशिवाय तुमचं बॅनर HD आणि क्लिअर होणार नाही आणि दिसायला भारीसुद्धा दिसणार नाही. त्यानंतर तुम्हाला दिसत असेल ह्याचं वरचं टोक, ह्या टोकाला जॉईंट करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे. अशा प्रकारे मित्रांनो झाल्यानंतर आपल्याला साईडची जी पॉईंट आहे ती ॲड करून घ्यायची अशा प्रकारे. पाहू शकता मित्रांनो मी कशा पद्धतीने ॲड करत आहे. तुम्ही सुद्धा कोणतीही साईज असू दे मित्रांनो, तुम्ही ह्याच प्रकारे लावून घ्या, तेव्हा तुमचं बॅनर एकदम HD आणि क्लिअर दिसून जाईल. हे पाहू शकता मित्रांनो व्यवस्थित लावून घ्यायचे अशा प्रकारे. तुम्ही जुनी हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे तुमचं बॅनर इथे साईज जर लागलेलं असेल, तो इथं अनअबेलेड म्हणून ऑप्शन दिसत असेल, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचे मित्रांनो अशा प्रकारे. आणि इथून क्लिकच्या बरोबरच्या आयकॉनवर क्लिक करायचं. तर मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही आपला एकदम बॅनर होल्डिंगला लागल्यासारखा झाला आहे मित्रांनो. तुम्ही पहिल्यांदा ह्याची साईज बघितली असेल मित्रांनो, किती अशी आडवी जास्त, हाईट जी जास्त नव्हती. तर आपण असे ह्या बॅनरला चौकोनी स्क्वेअर टाईप केला आहे मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता. किंवा तुमची कोणतीही साईज असेल बॅनरची, तुम्ही इथं कोणत्याही साईजला ह्याच प्रकारे लावा, तेव्हा तुमचं बॅनर एकदम HD प्रकारे दिसून जाईल. त्यानंतर ह्या बॅनरवर क्लिक करायचं मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर इथं स्ट्रोकवर क्लिक करायचं आणि एनेबल करून साईज ह्याची 2 ठेवायचे मित्र, सॉरी 1 ठेवायचे मित्रांनो अशा प्रकारे. हे असे स्ट्रोक वाढवून घेतल्यावर असं वाटेल की आपला बॅनर खरंच होल्डिंगला लावलेला आहे.
त्यानं थ्रिलर लॉक करून द्यायचं मित्रांनो. आणि तुमचं जो काही लोगो असेल ना, समजा इथं मी नाव इथं माझं चॅनलचं नाव टाकलं आहे मोऱ्या ग्राफिक्स म्हणून, तर इथं तुम्ही तुमचं नाव टाकू शकता, तुमच्या चॅनलचे किंवा तुमचे जे डिझाईनचं नाव आहे ते तुम्ही टाकू शकता. इथं उदाहरणार्थ मी संदीप घेतो, संदीप ग्राफिक्स, संदीप ग्राफिक्सच्या जागी एडिट्स घेतो मित्रांनो मी. तर मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे आपला बॅनर एकदम एच डी प्रकारे दिसत असेल तुम्हाला, होल्डिंगला लावल्यासारखं असेल मित्रांनो. हे तुम्ही पाहू शकता मागचं बॅकग्राऊंड आणि वगैरे सगळं मॅच झालं आहे आपल्या बॅनरला. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथं पीएनजी जर असेल ना, तुम्हाला जर हा बॅनर प्रिंटला टाकायचा असेल तर तुम्ही इथे पीएनजी टाकू शकता, किंवा तुम्हाला जे प्रिंट काढायचे असेल किंवा कोणाला द्यायचा असेल डॉक्युमेंट टाईप तर पीएनजीवर क्लिक करा आणि डेमिनेशनमध्ये अल्ट्रा करून घ्यायचं मित्रांनो अशा प्रकारे. त्यानंतर सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं मित्रांनो. त्यानंतर मी गॅलरीत जाऊन दाखवतो की आपला बॅनर कशा प्रकारे दिसत आहे. तर पाहू शकता मित्रांनो आपला बॅनर एकदम होल्डिंगला लावल्यासारखं दिसत आहे तुम्हाला, दिसतच असेल. हे बघू शकता मित्रांनो आपली साईज थोडी सुद्धा इकडे तिकडे नाही झालेली. जर हा तुम्हाला बॅनर पाहिजे असेल तर मागचा व्हिडिओ आपला पाहू शकता, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ग्रुप बॅनर एडिटिंग. तर मित्रांनो आपला नेक्स्ट व्हिडिओ अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तच असेल तो, म्हणजे सिंगल फोटोवाला बॅनर. तर त्या व्हिडिओसाठी तयार राहा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.